जामनेर तालुक्यात गारखेडा या छोट्याशा गावामध्ये माजी पोलीस पाटील तथा शेतकरी प्रकाश पाटील यांची मुलगी प्रिया प्रकाश पाटील लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली. यामध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाली. गावातील पहिलीच महिला पोलीस उपनिरीक्षक झाल्याचा मान तिने मिळवला. गारखेडा ग्रामस्थांतर्फे डीजेच्या तालावर वाजवत घोड्यासह साई थाटानं भव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात आली. यानंतर तिचा नागरी सत्कार नगराध्यक्ष साधना महाजन, जिल्हा परिषद जळगाव अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थ तर्फे करण्यात आला. प्रिया पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मुलांनी प्रयत्न करावा, भविष्यात यशस्वी व्हाल. माझी सुद्धा परिस्थिती नसताना मी वेळोवेळी अभ्यास केला. माझ्या आई वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं, त्यामुळे मी लोकसेवा परीक्षा पास झाले. आज प्रिया पाटील पोलीस उपनिरीक्षक बनली असून मी लोकांमध्ये राहून जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना व्यक्त करण्यात आली. प्रिया पाटील आणि आई वडिलांच्या चेहऱ्यावर हर्ष पाहायला मिळाला आहे. जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनायक पाटील. मेहनत माझ्या मते जो MPSC करतो तो प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो, फक्त आपल्याला त्यांच्यापेक्षा थोडीशी वाटचाल करावी लागते. आणि सातत्य, परिश्रम या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये. मे बी माझ्यातही होतं आणि माझ्यासोबत जे 649 लोक होते त्या सर्वांमध्ये सातत्य होते. मी फक्त जे पुढे MPSC करणार असतील त्यांना एकच संदेश देईल की सातत्य सोडू नका. घरची परिस्थिती अशाही सिच्युएशन येतात की आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि वाटतं की नाही आता संपलं, याच्या पुढे आपण MPSC करायची नाही. पण ज्या दिवशी तेव्हा तुम्ही उठाल ना तेव्हा तू खडबडून उठलेला असं, त्या दिवशी आपण यशाचं शिखर नक्कीच गाठतो. कारण ती सेम सिच्युएशन माझ्यासोबत येऊन गेली. मी एकदा डगमगली होती पण माझा भाऊ, माझे मित्र, माझं टीचर लोक यांचा सर्वांचा सपोर्ट होता. त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या आशीर्वादाने मी आज PSI झाली. आज प्रिया पाटीलची PSI प्रिया प्रकाश पाटील झाली आहे. तुम्हालाही हे यश लवकर मिळावं ही सर्वांच्या मी प्रार्थना करेल. आणि तुम्ही फक्त संयम ठेवा आणि अभ्यास करत. भविष्यात तुझं काय स्वप्न आहे, काय होण्याचं स्वप्न याच्या पलीकडे आता? नाही, माझं ऍक्च्युली स्वप्न PSI व्हावं हेच होतं. कारण PSI जरी लोकांना वाटत असलं की ग्रुप B पद आहे, पण काही गोष्टी अशा असतात की मला लोकांमध्ये राहायला आवडतं. आणि तुम्ही पाहिलंच असेल की गावातले लोक किती आलेले होते. कारण PSI हा जो माणूस असतो ना तो लोकांशी कनेक्टेड असतो. बाकी DYSB ते उच्च पद आहेत, खरंच खूप उच्च आहे. पण जेव्हा तुम्ही लोकांना विचाराल त्यांना PSI माहिती असतं, DYSB कोण आहे हे माहिती नसतं. कारण त्यांचं पहिलं काम करणारा PSI असतो. आणि मला लोकांमध्ये राहायचं होतं. हां, नशिबाने पुढे प्रयत्न साथ दिली तर नक्कीच मला पुढे जायला आवडेल. पण सध्यापुरती तरी माझा फुलस्टॉप PSI वर, फुलस्टॉपपेक्षा स्वल्पविराम माझा PSI वर आहे. नंतरचं वाक्य मी पुढे बघूया नशिबाच्या.